आता बातमी आहे सोलापुरातून. सोलापुरात अजय देवगणला अटक करण्यात आली आहे, पण हा सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगण नसून त्याच नावाचा एक दरोडेखोर आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हिरजे वस्तीवर दरोडा टाकल्याप्रकरणी अजय देवगण या दरोडेखोरासह संपूर्ण टोळीसह अटक करण्यात आली आहे. या टोळीनं बाबूराव हिरजे या वृद्धाची हत्या करून 75,000 मुद्देमालावर डल्ला मारला होता. दरोडेखोरांच्या या टोळीतील 8 पैकी 6 जणांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केलं. विशेष म्हणजे ते सर्वजण ऊसतोड कामगार असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी ज्या गावात दरोडा टाकला त्या दर्गन हळ्ळी या शिवारात ऊसतोड केली होती. त्यावेळी गावातील शरणप्पा पाटील यांच्याशी आरोपींचे वाद झाले, त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी त्यावेळीच शरणप्पा पाटील यांच्या घरावर दरोडा टाकण्याचा कट आखला होता, अशी देखील माहिती आता समोर आली आहे. जेव्हा ऊसतोडीचा सीझन सुरू झाला तेव्हा आपल्या पोलीस स्टेशनच्या मार्फतीने प्रत्येक कारखाना तिथल्या मुकादमांशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडे कोणकोण लोक ऊसतोडीसाठी येतात त्यांचं त्यांनी रेकॉर्ड ठेवावं असं आपण त्यांना सूचना दिलेल्या होत्या. आणि या पर्टिक्युलर ऑफेन्समध्ये सुद्धा यातले जे आरोपी आहेत ते पूर्वी इथं ऊसतोड करत होते, साधारणतः 1 ते 1.5 महिन्यापूर्वी. आणि त्यावेळेला त्यांनी हे घर हेरलं होतं आणि इथे आपण दरोडा टाकायचा असं त्यांनी तेव्हापासून ठरवलेलं होतं असं सध्या तरी झालेल्या इंट्रोगेशनवरून दिसतंय. जेव्हा ऊसतोडीचा सीझन सुरू झाला तेव्हा आपल्या पोलीस स्टेशनच्या मार्फतीने प्रत्येक